आणि बारामतीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. बारामती शहरात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. शहरातील वसंतनगर, जळोची आणि पानगल्ली येथे कोरोनाचे रुग्ण सापडलेत. त्यामुळे बारामती शहरात सध्या चिंतेचं वातावरण पसरलंय, तर प्रशासनावरचा ताणही वाढलाय. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून. विकास, काय सांगाल? नक्कीच रश्मी, मागील काही दिवसापासून बारामती शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. आज देखील यामध्ये भर पडली असून बारामती शहरामध्ये जळोची, वसंतनगर, पानगल्ली या परिसरात असे मिळून 3 रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे आता नक्कीच बारामतीकरांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे. काही दिवसापूर्वी जळोचीतील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि त्याच कुटुंबातील 15 वर्षीय मुलीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता बारामती शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. असं जरी असलं तरी नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचं गांभीर्य दिसून येत नाही. शहरामध्ये गर्दी वाढतानाचं चित्र आपण पाहिलेलंच आहे. बारामती शहराच्या बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे बारामती शहरामध्ये आसपासच्या तालुक्यातील लोकांची गर्दी झालेली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे बोजवारा उडवल्याचं चित्र आपण पाहिलं देखील आहे. यामुळे आता प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि कोरोनाचा हा विळखा कुठेतरी थांबावा यासाठी आता प्रयत्नशील राहावे. धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल.